राहुल गांधी सोचता है मेरा नाम सावरकर नहीं है, मेरा नाम गांधी है। गांधी किसी से माफी नहीं मांगता। क्या सावरकर ने माफी मागता म्हणतात त्या सावरकरांनी माफी मागितल्याचा एकही पुरावा यांनी दिला नाही। माझा चॅलेंज आहे राहुल गांधी, एक पत्र दाखवा की सावरकरांनी कुठे माफी मागितली। संसदेत आता हा मुद्दा गाजतोय सध्या, विरोध सत्ताधाऱ्यांची मागणी आहे राहुल गांधींनी माफी मागावी सगळ्या प्रकरणाबद्दल। पण एक महत्त्वाचं आहे, काल जी बैठक झाली विरोधी पक्ष नेत्यांची त्यामध्ये शरद पवार स्वतः उपस्थित होते, त्यांनी असं म्हटलं की सावरकर आणि आरएसएस यांचा संबंध नव्हता आणि माफीवीर म्हणणं सावरकरांना हे चुकीचं आहे, हे त्यांनी सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्या बैठकीमध्ये मत व्यक्त केलेलं आहे शरद पवार यांनी। नाही, शरद पवार यांनी मत व्यक्त केले स्वागत आहे। शरद पवारांचं एक भाषण यूट्यूबवर तुम्ही बघितलं असेल, सावरकर स्मारकातच अत्यंत चांगलं भाषण केलं होतं 1989 मध्ये। त्यामुळे शरद पवार जे म्हणत आहेत ते योग्य आहे, परंतु त्यांचे जे साथीदार आहेत ते जर ऐकत नसतील तर मला असं वाटतं की शरद पवारांनी अपमान करू नका असं म्हणणं, उद्धव ठाकरेंनी अपमान करू नका म्हणणं, काँग्रेसनी अपमान करत राहणं आणि या तिघांनी आघाडीही यांची कायम ठेवणं हे एक प्रकारे नुरा कुस्ती आहे। म्हणजे मी काही बोलेन तुम्ही काही बोला नंतर विषय मिटवा। नाही, पण काल जी बैठक झाली त्यामध्ये काही खासदारांनी असं देखील म्हटलं सर की हा मुद्दा आता बाजूला ठेवायला पाहिजे कारण पक्षाचं नुकसान होतंय आणि राहुल गांधी यांनी देखील त्याला दुजोरा देत म्हटलेला आहे मी नक्कीच तुमच्या सगळ्या मतांचा आदर करतो, काँग्रेस बगल देईल आता यापुढे या मुद्द्याला असं वाटतं तुम्हाला? नाही, काँग्रेस बगल दिले ठीक आहे, पण सावरकरांचा जो अपमान झाला आहे त्याच्याबद्दल राहुल गांधींवर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे। आणि आज राहुल गांधी गप्प बसले म्हणून शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांना माफ करणं किंवा शरद पवारांनी माफ करणं हे उत्तर नाही आहे। त्यांच्याकडनं जर यांना जर खरोखर सावरकरांबद्दल आदर असेल तर राहुल गांधींकडनं यांनी माफी मागून घ्यायला हवी। काय कारवाई झाली पाहिजे राहुल गांधींवर असं तुम्हाला वाटतं? नाही, त्यांनी माफी मागणं आज पुरेसं आहे, कारण तो एक संदेश जाईल लोकांना की माफी मागावी लागणं। ज्या सावरकरांनी माफी मागता म्हणतात त्या सावरकरांनी माफी मागितल्याचा एकही पुरावा यांनी दिला नाही। माझा चॅलेंज आहे राहुल गांधी, एक पत्र दाखवा की सावरकरांनी कुठे माफी मागितली आहे। आणि राहुल गांधी तर दोनदा सुप्रीम कोर्टात माफी मागितली आहे, तर हे जे आणखीन तिसऱ्यांदा मागा, मग दोनदा मागे तिसऱ्यांदा मागा, पण त्यांना माफी मागणं भाग पाडलं पाहिजे, तरच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विरोधाला अर्थ आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।